अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बंजारा समाजाची प्रतीकाशी तथा संत सेवालाल महाराजांची कर्मभूमी पोहरागड या पवित्र ठिकाणी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो बंजारा समाज बांधव संत सेवालाल महाराज समाधी स्थळाला अभिवादन करण्यासाठी श्री क्षेत्र पोहरागड येथे आले होते। या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शोभायात्रा सुद्धा गावामध्ये काढण्यात आली। यावेळी पोहरागड येथे यवतमाळचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र राठोड, डॉक्टर अर्चना राठोड यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। तर विविध संस्था संघटनांच्या वतीने पोहरागड आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचा सुद्धा लाभ देण्यात आला। शिवाला महाराजांचा प्रकट मला बांधायचा आहे, कारण अंतिम त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमचं भाग्य लाभलं। त्याच्यामुळे आम्ही देवी मंदिराचा जो जुना प्रकट होता तो प्रकट आम्ही बापूच्या शिरतानं आम्ही त्याला पाडून टाकलेला आहे, आणि बापूनं त्या प्रकोटाचं इस्टिमेट प्लॅनही बनवलेलं आहे, 5 करोड 80 लाखाचं काहीतरी आहे। हे सगळं समाजाने बी याच्यावर लक्ष देऊन आम्ही भाऊबंदकीत आहोत। देशात एकमेव असा माणूस आहे जो निश्चितपणे खासदार म्हणून निवडून येईल, आणि ते बाकी बीबीसीचं त्यावेळेस खरं ठरलं। याला एकच कारण आहे की बंजारा बहुल हा एरिया आहे, 4.5 लाख लोक या बंजारा समाजाचे या मतदारसंघात राहतात। या मतदारसंघात बंजारा समाजाला एखाद्या राष्ट्रीय पक्षाने योग्य संधी दिली तर निश्चितच हा समाज त्यांच्या पाठीशी राहील, आणि बंजारा समाजाचाही त्यामुळे विकास होईल याची मला पूर्ण खात्री। निश्चितच दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पोहरादेवी या गावाला 1 वर्षासाठी दत्तक घेतलेलं आहे, आणि इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरात यवतमाळहून 20 ते 22 डॉक्टरांनी उपस्थिती दिलेली आहे, आणि साधारण 1500 रुग्णांना आम्ही इथे तपासणी केलेली आहे, आणि लवकर सर्व रुग्णांना आम्ही मोफत उपचार आणि औषधे दिलेली आहे, आणि बऱ्याचशा रुग्णांना अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून दिले। हा आमचा पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।